नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव हटकर रुपिका। या ठिकाणी मी तुम्हाला विज्ञानातील एक प्रयोग करून दाखवणार आहे। त्या प्रयोगाचे शीर्षक आहे, प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते हे दाखवणे। तर सुरुवातीला आपणास हे माहिती करून घ्यायला पाहिजे की नेमकं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय। तर त्यासाठी आपण अगदी थोडक्यात सांगते मी तुम्हाला की नेमकं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय। तर ज्याप्रमाणे आपल्याला ऊर्जा तयार करण्यासाठी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे वनस्पतींना देखील अन्नाची गरज असते। वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात आणि ते अन्न तयार करण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते। वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्यांच्यापासून स्वतःचे अन्न तयार करतात। ह्या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतो। तर आता आपण ह्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वप्रथम ह्या प्रयोगासाठी आपल्याला अल्कोहोल लागेल, एक चंचूपात्र, पाणी, आयोडीनचे द्रावण, ड्रॉपर, कात्री, चिमटा, पेट्रीप्लेट, काळा कार्ड पेपर, पेपर क्लिप्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक कुंडीतील प्रोब। तर आता आपण ह्या प्रयोगाची कृती पाहूया। कृतीमध्ये सर्वप्रथम आपल्याला कुंडीतील एक रोपटे घ्यायचे आहे आणि ह्या कुंडीतील रोपट्याला सुमारे 48 तासासाठी अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवायचे आहे। तर आता आपण ही कुंडी 48 तासाकरिता अंधाऱ्या खोलीत ठेवूया। तर चला मग ही कुंडी आपण अंधाऱ्या खोलीत ठेवूया। ही कुंडी आपण आता 48 तासांसाठी अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलेली आहे। ही कुंडी आपण आता 8 तासांकरिता सूर्यप्रकाशामध्ये ठेवलेली आहे। आता 8 तासानंतर आपण ह्या कुंडीतील ते पान काढून घेणार आहोत ज्यावरती आपण काळा कार्ड पेपर बसवलेला आहे। नंतर त्या पानावरील काळा कार्ड पेपर काढून ठेवूया। आणि हे पान आता आपण अल्कोहोलच्या द्रावणामध्ये एका चंचूपात्रामध्ये ठेवू। हे अल्कोहोलचे द्रावण आहे आणि हे अल्कोहोलचे द्रावण आपण आता ह्या पानावरती टाकलेले आहे। आता आपण हे अल्कोहोलचे द्रावण आणि पान बॉइलिंग वॉटरमध्ये बॉईल होण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी ठेवणार आहोत। अल्कोहोलच्या द्रावणासोबत पान ज्यावेळेस गरम होईल किंवा उकळेल त्यावेळेस पानात असलेले हरित द्रव्याचे प्रमाण कमी होईल किंवा निघून जाईल। तर आता आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की पानामध्ये जे हरित द्रव्य होते ते आता अल्कोहोलमध्ये आलेले आहे। आता हे पान आपण अल्कोहोलच्या द्रावणातून बाहेर काढून घेऊयात आणि ह्या पाण्याला आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता आपण ह्या पानावरती 2 ते 4 थेंब आयोडीनचे टाकणार आहोत।
निरीक्षण करूया. ह्या पानाचे निरीक्षण करत असताना आपल्याला असे असे निदर्शनात येईल की ज्या ठिकाणी आपण काळ्या कार्डबोर्ड पेपरची पट्टी बसवली होती त्या ठिकाणी आयोडीन टाकल्याच्या नंतर कुठलाही रंग बदल झालेला नाही, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रकाश संश्लेषण ही क्रिया घडलेली नाही. पण ज्या ठिकाणी पान प्रकाशाच्या सानिध्यात होते त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडून आलेली आहे आणि त्या ठिकाणी आयोडीन टाकल्यामुळे पानाचा रंग बदलून निळसर काळा झालेला आहे. तर ह्या प्रयोगावरून असे सिद्ध होते की प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतींना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.